इज अवर युअर ड्रीम इज अवर एम, म्हणजेच काय? तर तुमचं जे स्वप्न आहे तेच आमचं ध्येय आहे. या अंतर्गत आपण मिशन स्कॉलरशिप इयत्ता 8वी साठी स्टार्ट केलेला आहे. अहमदनगर जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत मिशन आरंभ 2024-25 या उपक्रमांतर्गत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी साठी आपण मार्गदर्शन करणार आहोत. मी सौ वावळ सुजाता महेश, सद्गुरु गंगागिरी विद्यालय नाऊर, आज आपणास गणित विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. घटक आहे महत्वमापन. आता महत्वमापन जे आहे, या महत्वमापन मध्ये आपण पहिला जो भाग घेणार आहोत, पहिला आता तुम्हाला शिकवलेलंच असेल, दशमान परिमाणे. यातला दुसरा जो घटक आहे परिमिती, आणि तिसरा जो घटक आहे क्षेत्रफळ, आणि चौथा घटक आहे महत्वमापन मधील चौथा घटक आहे घन पृष्ठफळ व घनफळ. पृष्ठफळ व घनफळ. आता याच्यावर आपल्याला साधारण 20% वेटेज आहे. भारांश किती आहे? 20%. त्यापैकी 3 ते 4 उदाहरणं ही या क्षेत्रफळावर आधारित विचारली जातात. तर आज आपण पाहणार आहोत क्षेत्रफळाविषयी माहिती घेणार आहोत. तर क्षेत्रफळ म्हणजे काय? आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा. आकृतीने सपाट पृष्ठभागावरील व्यापलेली जागा म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्र होय, आणि त्या क्षेत्राचं माप म्हणजेच त्याचे क्षेत्रफळ होय. याचा अर्थ काय होतो? तर समजा आपण या ठिकाणी एखादा त्रिकोण जर घेतला, तर या त्रिकोणाने व्यापलेली जागा कोणती आहे? तर पहा, या ठिकाणी हा जो भाग आहे याला काय म्हणायचं? त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, म्हणजे त्या क्षेत्राचं माप म्हणजेच हे काय झालं? त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर आज आपण पाहणार आहोत पहिला भाग आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. या ठिकाणी ए बी सी हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये बी सी हा काय आहे? पाया. आणि पाया म्हणजेच काय? बेस. तो बी या अक्षराने दर्शवला जातो. ए डी ही काय झाली? त्याची उंची. आणि उंची ही एच या अक्षराने दर्शवली जाते. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजेच काय? तर 1/2 गुणिले पाया हा बी अक्ष बेस म्हणजे बी घेऊ शकतो, आणि उंची म्हणजे हाईट एच घेऊ शकतो आपण. या सूत्राने आपण काय करू शकतो? त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तसंच समजा तुम्हाला काटकोन त्रिकोण दिला असेल, आता या ठिकाणी ए पी क्यू आर हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. त्या काटकोन त्रिकोणामध्ये क्यू आर हा काय आहे? पाया. आणि पी क्यू ही काय झाली? उंची. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्राचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करता येतो. दुसरं आहे की काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. मग या ठिकाणी काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत?
तर एक आहे पी क्यू आणि दुसरी आहे क्यू आर. म्हणजे त्या ठिकाणी काय येणार आहे, 1/2 गुणिले क्यू आर गुणिले पी क्यू. मग क्यू आर हा काय आहे, पाया, म्हणजेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्ही या सुद्धा सूत्राचा वापर करू शकता. आणि या सुद्धा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार या सुद्धा सूत्राचा वापर करू शकता. यानंतर समजा आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील, पाया पण दिलेला नाही आणि उंची पण दिलेली नाही. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. समजा पहिली बाजू आहे ए, दुसरी बाजू आहे बी आणि तिसरी बाजू आहे सी. तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बाजू माहीत असल्यास त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे हिरोच्या सूत्राने काढलं जातं. मग ह्या हिरोच्या सूत्रामध्ये सुरुवातीला काय काढावी लागतं आपल्याला, तर त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती काढावी लागते. आणि अर्धपरिमिती ही एस या अक्षराने दर्शवली जाते. एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2. समजा या ठिकाणी आपण ए बरोबर 13 घेतलं, बी बरोबर घेतलं 14 आणि सी बरोबर घेतलं 15. मग एस आपल्याला काय काढायची आहे, अर्धपरिमिती काढायची आहे. मग एस बरोबर ए ची किंमत किती आहे 13 अधिक बी ची किंमत आहे 14 आणि सी ची किंमत आहे 15, छेद किती घ्यायचं 2 बरोबर यांची बेरीज येते बघा 5 × 4 = 9, 3 = 12, 42/2 बरोबर किती येणार आहे 21 बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळाली, तर या त्रिकोणाची अर्धपरिमिती मिळाली. मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर त्यासाठी सूत्र कोणतं वापरायचंय, वर्गमुळात एस एस वजा ए एस वजा बी आणि एस वजा सी. आता ह्यालाच हिरोचं सूत्र असं म्हटलं जातं. मग आपण या सूत्रामध्ये काय करूयात, किमती घालूयात वर्गमुळात. आता परिमिती अर्धपरिमिती किती आली आपली 21, म्हणजे एस ची किंमत किती आली 21. कंसामध्ये 21 - 1 किती आहे 13, दुसऱ्या कंसामध्ये 21 - 14 आणि तिसऱ्या कंसामध्ये 21 - 15 बरोबर वर्गमुळात 21 × 21 = 13 गेले किती राहतात 8 × 3 = 11, 21. 13 + 8 = 21 गुणिले या ठिकाणी 21 × 14 गेले 7 राहतात आणि 21 × 15 गेल्यावर किती राहतात 6. आता या ठिकाणी वर्गमूळ काढायचे आपल्याला, त्यासाठी आपल्याला प्रत्येक 21 असेल 8 असेल 7 आणि 6 यांचे काय करावे लागतील, अवयव पाडावे लागतील. तर पहिल्यांदा आपण 21 चे अवयव पाडूयात 7 × 3, नंतर 8 चे अवयव पाडूयात 2 × 2 × 2 = 7 आणि 6 चे अवयव होतील 3 × 2 बरोबर. आता ज्या सारख्या आहेत त्या संख्या एकत्र घ्यायच्या, म्हणजे इथे 7 आहे इथे सुद्धा 7 आहे, म्हणजे 7 × 7 3 या ठिकाणी पण किती आहे 3 × 3 गुणिले आता हे 2 × 2 = 4 आणि हे 2 × 2 = 4 म्हणजे 4 × किती येणार आहे 4. आता जेव्हा आपण वर्गमूळ काढतो तेव्हा काय करायचं, जेव्हा 7 × 7 वर्ग म्हणजे काय करतो, दोन संख्यांचा गुणाकार. मग या ठिकाणी 7 × 7 त्याचं वर्गमूळ किती येणार आहे 7 × 7 = 49, 49 चं वर्गमूळ येतं 7, 3 × 3 = 9, 9 चं वर्गमूळ येतं 3 गुणिले 4 × 4, 4 × 16 आणि 16 वर्गमूळ किती येतं 4. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे बघा, 4 × 3 = 12, 12 × 7 = 84, 84 चौरस 1. आता या ठिकाणी आपल्याला कोणतंही युनिट दिलेलं नाही म्हणून आपण काय लिहिलं या ठिकाणी, चौरस एकक किंवा स्क्वेअर युनिट असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत
समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ। तर समभुज त्रिकोणामध्ये तीनही बाजू कशा असतात? सारख्या असतात। तीनही बाजू काय असतात? सारख्या असतात। म्हणजे त्या ठिकाणी ए बी ही बाजू, बी सी ही बाजू आणि ए सी ही बाजू, ह्या तीनही बाजू काय असणार आहेत? सारख्याच असणार आहेत। समजा आपण बाजू काय घेतली? ए घेतली, बरोबर। मग पहिल्यांदा आपल्याला काय काढावी लागेल? तर या समभुज त्रिकोणाची उंची काढावी लागेल। मग समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 बाजू। सूत्र काय आहे? समभुज त्रिकोणाची उंची काढण्याचं सूत्र आहे वर्गमुळात 3/2 बाजू। म्हणजेच काय येणार आहे? वर्गमुळात 3/2 बाजू म्हणजेच काय घेतलेलं आहे? आपण ए या अक्षराने दर्शवली आहे। आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण आताच पाहिलं की 1/2 पाया/उंची। मग या ठिकाणी समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला सूत्र काढायचं जर असेल तर आपण काढू शकतो 1/2 पाया/उंची बरोबर 1/2। आता पाया किती आहे या ठिकाणी? तर बीसी हा काय घेतला? आपण पाया घेतला, तो ए या अक्षराने दर्शवलेला आहे। आणि उंची किती आलेली आहे? वर्गमुळात 3/2 ए। या ठिकाणी वर्गमुळात 3/1 म्हणजेच किती आलं? वर्गमुळात 3/2 2 4 आणि 1/a म्हणून काय आलं या ठिकाणी? ए वर्ग। मग या ठिकाणी आपल्याला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय मिळालं? तर वर्गमुळात 3/4 a काय घेतलेली आहे आपण? त्या त्रिकोणाची बाजू, म्हणजे बाजूचा वर्ग। लक्षात आलं? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग। यानंतर याच्यावर आधारित आपण एक उदाहरण पाहूयात। उदाहरण आहे, एका समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 2017 विचारला होता। या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? तर समभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे, ती किती दिलेली आहे? 12 सेंटीमीटर। तर या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करून सुद्धा समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो। बघा आता समभुज त्रिकोणा बरोबर आताच आपण पाहिलं काय सूत्र आहे? वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग। म्हणजेच काय येणार आहे? वर्गमुळात 3/4 बाजू किती दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला? 12 सेंटीमीटर। म्हणजे 12 काय येईल? वर्ग येईल। बरोबर वर्गमुळात 3/4 12 म्हणजे आपण 2 वेळा गुणाकार करतो, 12/1/12/1। 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, 12 × 3 = 36 आणि वर्गमुळात 3 स्क्वेअर सेंटीमीटर। हे काय असेल? उत्तर असेल। म्हणजेच कुठलं उत्तर येईल? पर्याय क्रमांक 2। आता याच्यासाठी आपल्याला एवढं करत बसण्यापेक्षा आपल्याला एक क्लुप्ती आहे, तर ती क्लुप्ती आपण पाहूयात। बघा क्लुप्ती आहे, समजा समभुज त्रिकोणाची बाजू समसंख्या दिली असेल। काय दिलेली आहे? समसंख्या दिलेली आहे। तर क्षेत्रफळ हे बाजूच्या निमपटीचा वर्ग वर्गमुळात 3 असे येते। म्हणजेच उदाहरणार्थ या ठिकाणी बाजू किती घेतली आपण? 10। 10 ची निमपट किती आली? 5, बरोबर। 5 चा वर्ग, निमपटीचा वर्ग, निमपटीचा वर्ग म्हणजे या ठिकाणी ह्या 5 चा काय केला? वर्ग केला। आणि वर्गमुळात काय लिहायचं? 3। तसंच जुलै 2022 प्रश्न होता की एका समभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे आपल्याला 18 सेंटीमीटर।
एका समभुज त्रिकोणाची बाजू किती दिलेली आहे 18 सेंटीमीटर. आता ही जी क्लृप्ती आहे ती कशासाठी वापरायची, फक्त बाजू ही समसंख्या दिली असेल तर. 18 च्या निंपट किती येणार आहे 9. निंपटीचा वर्ग करायचा म्हणजे 9चा वर्ग किती येणार आहे 81 वर्गमुळात 3. 81 वर्गमुळात 3 म्हणजे या पद्धतीने आपण पटकन या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. असाच प्रश्न 2021 मध्ये विचारला होता की समभुज त्रिकोणाची बाजू किती दिलेली आहे 22. 22ची निंपट किती येणार आहे 21. आता ह्या निंपटीचा काय करायचा वर्ग, आता पहा वर्ग गुणिले काय करायचंय वर्गमुळात 3 म्हणजेच किती येणार आहे 121 वर्गमुळात 3. तसंच आणखीन एक उदाहरण पाहूयात की एका समभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे 30. 30ची निंपट किती येते 15. 15चा वर्ग म्हणजे निंपटीचा वर्ग किती आला 225 वर्गमुळात 3. तसंच आणखीन आहे की एका समभुज त्रिकोणाची बाजू जर 40 दिली असेल तर त्या बाजूची निंपट किती येते 20 आणि 20चा वर्ग 400 आणि त्याला वर्ग गुणिले वर्गमुळात 3. जर ज्यांना विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही क्लृप्ती हवी असेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा या ठिकाणी नऊ, 9चा वर्ग येतो 81 वर्गमुळात 3. 22, 22ची निंपट येते 11. 11चा वर्ग येतो 121 वर्गमुळात 3. आता आधीच उदाहरण जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बाजू किती दिलेली होती आपल्याला 12 सेंटीमीटर म्हणजे 12ची निंपट किती झाली 6. 6चा वर्ग निंपटीचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग किती आला 36 आणि त्याला गुणिले वर्गमुळात 3. या पद्धतीने आपण समभुज त्रिकोणामध्ये जर एखादी समसंख्या समभुज त्रिकोणाची बाजू जर समसंख्या दिली असेल तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आता आपण पाहिलं. त्यानंतर पुढे पाहूया एका समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता काय दिलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 64 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. तर समभुज त्रिकोणाची काय काढायची बाजू काढायची. या ठिकाणी समभुज त्रिकोणाची काय काढायची आहे बाजू काढायची. तर त्यासाठी सुद्धा एक क्लृप्ती आहे ती क्लृप्ती आज मी सांगते पहा की या ठिकाणी क्षेत्रफळ मध्ये 64 दिलेले या 64ला कितीने गुणायचं 4ने गुणायचं. 64 गुणिले 4 म्हणजे उत्तर किती येणार आहे 256 आणि ह्या 256चं जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर ते किती येतं 16 आणि ह्या समभुज त्रिकोणाची बाजू किती येते 16 सेंटीमीटर. किंवा आणखीन दुसरी एक क्लृप्ती आहे या ठिकाणी 64 आहे ह्या 64चं काय काढायचंय वर्गमूळ काढायचं ते किती येतं 8 आणि 8ची दुप्पट करायची 16 म्हणजे त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती आली 16 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आणखीन एक उदाहरण आहे बघा एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती दिले 16 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. तर त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती असेल. आता आपण या ठिकाणी पटकन या दोन्ही क्लृप्तीपैकी एक क्लृप्ती वापरून त्याचं उदाहरण ते त्या समभुज त्रिकोणाची बाजू सांगू शकतो. बघा 16चं वर्गमूळ किती येतं 4. 4ला 2ने गुणायचं म्हणजेच किती येणार आहे 8 म्हणजे त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती असेल त्रिकोणाची बाजू 8 येते. किंवा पहिली जी क्लृप्ती आहे त्याच्यानुसार 16 गुणिले 4 = 64 आणि ह्या 64चं काय काढायचं आपल्याला
वर्गमूळ काढायचं ते किती येतं 8. म्हणजे इथं सुद्धा ह्या सूत्राचा जर वापर केला तरी सुद्धा समभुज त्रिकोणाची बाजू ही किती येते 8 सेंटीमीटर येते. ज्यांना विद्यार्थ्यांना याच्या क्लुप्तीचे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर तिसरं पाहणार आहोत आपण चौरस. चौरस म्हणजे काय? तर त्या चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात? एकरूप असतात. आणि प्रत्येक कोण हा काय असतो? काटकोन असतो. त्याला काय म्हणतो आपण? चौरस. मग या ठिकाणी आपण या चौरसाची बाजू घेतली ए. तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग किंवा या ठिकाणी आपण ए स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो. परंतु जर या ठिकाणी आपल्याला चौकोनाचा जर कर्ण दिला असेल, चौकोन पी क्यू आर एस यामध्ये पी आर हा काय आहे? चौकोनाचा कर्ण आहे. आणि हा जर कर्ण दिला असेल तर या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर कर्ण वर्ग छेद 2 या सूत्राचा वापर करून तुम्ही चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकता. आता दुसरं, तुम्हाला जर चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली असेल चौरसाच्या कर्णाची लांबी जर विचारली असेल तर ती कशी काढली जाते? चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर सूत्र आहे वर्गमुळात 3 गुणिले चौरसाची बाजू. मग या ठिकाणी कर्णाची लांबी दिली तर तुम्ही चौरसाची बाजू काढू शकता, किंवा चौरसाची बाजू दिली तर तुम्ही कर्णाची लांबी एकदम या सूत्राचा वापर करून काढू शकता. त्याच्यावर आधारित एक उदाहरण आहे, बघा. उदाहरण आहे, एका चौरसाचं क्षेत्रफळ 4.41 चौरस सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती असेल? आता आपल्याला माहितीये की चौरस या चौरसाचं काय दिलेलं आहे? आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. मग परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर एबीसीडी हा जो चौरस आहे या चौरसाची बाजू माहित असणं गरजेचं आहे. मग ही बाजू कशी काढायची? तर क्षेत्रफळावरून सुरुवातीला काय काढायची? चौरसाची बाजू काढायची. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती दिलंय? 4.41 चौरस सेंटीमीटर बरोबर ए बाजू आपण किती घेतली? ए घेतली, ए चा वर्ग. आता दोन्ही बाजूंचं काय करायचं? वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ घेऊन मग ए बरोबर किती येणार आहे? ए बरोबर वर्गमुळात 4.41. मग आपल्याला माहितीये की 441 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 21चा वर्ग आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी 4.41 वर्गमूळ किती येणार आहे? 2.1 सेंटीमीटर. इथे आपल्याला काय मिळाली? त्या चौरसाची बाजू मिळाली. काय काढायला सांगितलंय? तर चौरसाची परिमिती. मग चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू, चारही बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच काय? चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू किती आलेली आहे? 2.1. म्हणजेच 21 चौक 84
एक घरानंतर दशांश चिन्ह आणि परिमिती ही एकक आहे सेंटीमीटर. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे 8.4 सेंटीमीटर. पुन्हा बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय. म्हणजे हा संपूर्ण भाग दिलेला आहे त्याचं क्षेत्रफळ दिलंय. तर आपल्याला काढायला काय सांगितलंय, दिलेलं काय आहे आणि काढायला काय सांगितलं हे महत्वाचं कळणं महत्वाचं आहे. क्षेत्रफळ दिलंय त्याच्यावरून आपल्याला परिमिती काढण्यासाठी काय आवश्यक आहे, बाजू आवश्यक आहे. मग क्षेत्रफळावरून सुरुवातीला आपण काय काढून घेतली, बाजू काढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याची काय काढली, चौरसाची काय काढलेली आहे, परिमिती काढलेली आहे. ओके बघा. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की या उदाहरणामध्ये बघा, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती असेल. चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे आपल्याला 13 सेंटीमीटर आणि काढायला काय सांगितलंय, बाजूची लांबी. म्हणजे दिलेलं काय आहे उदाहरणात आणि काढायचे काय हे कळणं महत्वाचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी सूत्र आहे चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू, चौरसाच्या बाजूची लांबी किंवा चौरसाची बाजू म्हणूयात. दिलेले काय आपल्याला कर्ण दिलाय 13 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले आता बाजू लिहितो. बाजू काढायची म्हणजे काय नकोय आपल्याला, वर्गमुळात 2 त्याचं काय करायचं, पक्षांतर करायचं. 13/√2 बरोबर काय येईल, बाजू. असं उत्तर आहे का, नाही. म्हणजे आपल्याला याच्या पुढे काय करावं लागेल, तर हा जो छेद आहे या छेदाचं परिमेयीकरण करावे लागेल. बघा परिमेयीकरण करण्यासाठी या वर्ग छेदाला आणि अंशाला कितीने गुणावं लागेल, तर वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 नी गुणावंही लागेल आणि भागावं पण लागेल. बरोबर काय येईल, बाजू. म्हणजेच काय येणार, 13/√2 म्हणजे किती येणार आहेत, वर्गमुळात 4 येतील. म्हणजे 4 वर्गमूळ किती येणार आहे इथं, 2 येईल. बरोबर बाजू. या ठिकाणी 2 नी काय करूयात आपण, 13 अतिसंक्षिप्त रूप देऊयात. 2 × 2 = 12 एक राहिला 0 दशांश चिन्ह दिलं 2 × 5 = 10 म्हणजे आपल्याला बाजू किती मिळाली या ठिकाणी, बाजू आहे 6.5/√2 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय उत्तर किती येणार आहे, 2. 6.5/√2 सेंटीमीटर. विद्यार्थ्यांनो उदाहरण आपलं सोडवून झालेलं आहे, स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. आता पाहिजे पण फार वेगळं उदाहरण आहे, आपण पाहूयात की 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ. आता इथं बघा 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ, कर्ण 20 सेमी असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चौरसाची काय दिलेली आहे, बाजू पण दिलेली आहे आणि चौरसाचा काय दिलेला आहे, कर्ण सुद्धा दिलेला आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळामधील आपल्याला काय काढायचं आहे, तुलना करायची. तर ही तुलना कशी करायची, तर पहिल्यांदा आपण काय काढूयात, बाजू दिली असता चौरसाचे क्षेत्रफळ काढूयात. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजेच काय येणार आहे, 20 वर्ग बरोबर 400 चौरस सेंटीमीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर हे काय झालं,
की 20 सेमी बाजू दिली असता चौरसाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला काय दिलंय, कर्ण 20 दिलाय. मग कर्ण दिला असता चौरसाचं क्षेत्रफळ काय येईल? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद 2, म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी 20 चा वर्ग छेद 2 बरोबर 20 चा वर्ग आहे 400 भागिले 2 बरोबर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला 200 स्क्वेअर सेंटीमीटर. आता पुढे प्रश्न काय विचारलाय की 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ कर्ण 20 सेमी असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? म्हणजे 20 सेमी कर्ण असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट बाजू 20 असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे. मग या ठिकाणी पहा, हे 200 आहे आणि हे किती आहे 400, म्हणजे किती पट येणार आहे? 200 च्या दुप्पट 400 आलं, म्हणजे उत्तर काय येणार आहे याच 2 पट. उत्तर काय येणार आहे याच 2 पट, म्हणून पर्याय उत्तर काय 3. स्क्रीनशॉट काढायचा. हे पण आणखीन एक उदाहरण आहे. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. त्याचं काय म्हटलंय बघा, उदाहरणाचा अर्थ व्यवस्थित समजून घेणं फार महत्वाचं आहे. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 3 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. म्हणजे इथं बाजू पण किती दिलेली आहे 30 सेंटीमीटर आणि कर्ण सुद्धा किती दिलेला आहे आपल्याला 30 सेंटीमीटर बरोबर. तर त्या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान, महत्वाचं पहा या ठिकाणी काय म्हटलंय, अयोग्य विधान खालील पर्यायांपैकी कोणते? या चारही पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं आहे हे काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग बाजू असताना चौरसाचं क्षेत्रफळ काय येईल? आता आपण एकदम लिहूयात. पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, म्हणजे 30 चा वर्ग बरोबर किती येणार आहे 900 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा चौरस सेंटीमीटर. आता कर्ण दिला असता चौरसाचं क्षेत्रफळ काय येईल? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद 2, म्हणजेच किती येणार आहे 30 चा वर्ग छेद 2, म्हणजे 900 भागिले 2 बरोबर किती येणार आहे 450 स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर. या ठिकाणी आपण दोन्ही चौरसांचे क्षेत्रफळ काढले, एक आला 900 सेंटीमीटर आणि एक आहे बाजू 30 दिली असता 900 सेंटीमीटर आणि कर्ण 30 दिला असता 450 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला काय विचारलंय, अयोग्य विधान कोणतं आहे? दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत. आहेत का दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान? या ठिकाणी 900 आहे, इथे किती आहे 450 आहे. म्हणजे पहिलं विधान काय आहे, समान नाहीत, हे विधान काय आहे, योग्य आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे, निमपट आहे, म्हणजे हे विधान सुद्धा योग्य आहे. आता पहा, आपल्याला अयोग्य विधान शोधायचंय. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे. जे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे 900, दुसऱ्यापेक्षा 900 सेंटीमीटरने जास्त आहे का? नाही. म्हणजे हे विधान कसं आहे, अयोग्य आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा, म्हणजे दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा कितीने कमी आहे, 450ने कमी आहे बरोबर. म्हणजे हे विधान पण काय झालं, योग्य झालं. म्हणजे आपला पर्याय उत्तर काय येणार आहे,
अयोग्य विधान कोणतं आहे? तिसरं विधान जे आहे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे, म्हणून पर्याय उत्तर किती आला? 3. विद्यार्थी मित्रांनो, याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारून काढून घ्या. आता चौरस झाला, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण पाहिलं, आता पाहणार आहोत चौरसाचं क्षेत्रफळ पाहिलं, आता पाहणार आहोत आपण आयताचे क्षेत्रफळ. आयत ए बी सी डी हा काय आहे? आयत आहे. आयत केव्हा म्हणायचं? तर त्याच्या समोरासमोरील बाजू ह्या कशा असतात? एकरूप असतात. म्हणजे ए बी बरोबर काय असणार आहे? डी सी. ए डी बरोबर काय असेल? बी सी. मग याचं क्षेत्रफळ, या ठिकाणी डी सी ही काय झाली? लांबी. आणि लांबी ही, लांबी म्हणजेच लेंथ, आणि ती कोणत्या अक्षराने दर्शवली जाते? एल या अक्षराने दर्शवली जाते. एडी हीच काय झाली? एडी ही काय आहे? त्याची आयताची रुंदी आहे, आणि रुंदी ही बी या अक्षराने दर्शवली जाते. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी म्हणजेच तुम्ही एल गुणिले बी या हे सुद्धा सूत्र त्या ठिकाणी वापरू शकता. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय मिळालं आपल्याला? लांबी गुणिले रुंदी. तर याच्यावर आधारित आपण उदाहरण पाहणार आहोत. आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? एक आयत दिलाय, आपण त्याला नावं देऊन घेऊयात ए बी सी डी, आणि त्यामध्ये छायांकित भाग हा दिलेला आहे. पहा, हा जो आहे हा काय आहे? छायांकित भाग आहे. याचं काय काढायचं? आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. तर हे क्षेत्रफळ कसं काढणार? तर इथं आपल्याला दोन आयत मिळतात. एक म्हणजे या ठिकाणी पी क्यू आर एस हा एक आयत मिळतो, आणि दुसरं एक्स वाय झेड डब्ल्यू हा दुसरा आयत मिळतो. बरोबर, या दोन्ही आयतांचं काय काढायचं? आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. आता हे क्षेत्रफळ कसं काढायचं? तर पी आर ही बाजू आणि ए बी ही बाजू कशी आहे? सारखीच आहे. म्हणजे ए बी बरोबर पी आर बरोबर किती येणार आहे? 30 मीटर. किती येणार आहे? 30 मीटर. आणि आपल्याला पी एस किती दिलेला आहे? या ठिकाणी रस्ता जो आहे, समजा आपण ह्याला रस्ता म्हणूया, तो किती आहे? पी एस बरोबर 2 मीटर. तसंच या ठिकाणी रुंदी आपल्याला दिलेली आहे, एडी बरोबर 20 मीटर आहे. म्हणजेच एक्स डब्ल्यू बरोबर किती येणार आहे? एक्स डब्ल्यू बरोबर 20 मीटर. तर पहिल्यांदा आपण पी क्यू आर एस बघा, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर किंवा छायांकित म्हणूयात, भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ, एरिया चौकोन म्हणूयात, एरिया चौकोन पी क्यू आर एस अधिक एरिया चौकोन एक्स वाय
झेड डब्ल्यू। आणि आता काय बघा, दोन्ही हा जो छायांकित भाग आहे, या छायांकित भागामध्ये हा जो भाग आहे हा दोन्हींमध्ये सारखाच आहे आणि तो डबल आलेला आहे। तो काय आलेला आहे, डबल आलेला आहे, म्हणजे एक्स वाय झेड या चौकोनामध्ये सुद्धा त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे आणि पी क्यू आर एस या चौकोनामध्ये छायांकित भागामध्ये सुद्धा त्याचं काय आलेलं आहे, क्षेत्रफळ आलेलं आहे। मग हे ते काय करावं लागेल, त्यातनं एक एक जो भाग आहे तो काय करावा लागेल, आपल्याला वजा करावा लागेल। म्हणून या ठिकाणी आपण काय करूयात, ह्याची जी बाजू आहे ती किती असणार आहे, 2 मीटर आहे, म्हणजे प्रत्येक बाजू ही 2 मीटर असणार आहे। म्हणजे या ठिकाणी हा चौरस आहे, या चौरसाचं क्षेत्रफळ आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत, म्हणजे 2 चा वर्ग काय करणार आपण, त्यातून वजा करणार। मग आयत पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ, आता याच्यात लांबी किती आली, 30, आणि रुंदी किती आली, 2, म्हणजेच काय येईल, 30 लांबी गुणिले रुंदी, 30 गुणिले 2 अधिक एक्स वाय झेड डब्ल्यू, याच्यामध्ये लांबी किती आली, 20, आणि रुंदी किती आलेली आहे, 2, म्हणजेच किती येणार आहे, 20 गुणिले 2 वजा 2 चा वर्ग म्हणजेच किती येईल, 4 बरोबर, 30 दुणे 60 अधिक 20 दुणे 40 वजा 4 बरोबर 100 वजा 4 बरोबर किती येणार आहे, हे 96 चौरस मीटर, म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ या ठिकाणी किती आलं, 96 चौरस मीटर। या ठिकाणी आपण दोन सूत्रांचा वापर केलेला आहे, एक म्हणजे आयताचं क्षेत्रफळ, हा पी क्यू आर एस हा काय आहे, आयत आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आणि दुसरं म्हणजे हा जो चौरस आहे मधला, या चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, हे सुद्धा सूत्र या ठिकाणी आपण वापरलेलं आहे। अशा पद्धतीने आपण छायांकित भागाचं क्षेत्रफळ हे काढलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। पुढे पाहा, पुढचं उदाहरण आहे, एका प्रेक्षागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे। काय म्हटलेले, एका प्रेक्षागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे, त्यात 0.5 मीटर बाजू असलेल्या फरशा बसवायच्या आहेत, तर एकूण किती फरशा लागतील, तर एकूण किती फरशा लागतील। पहा, प्रेक्षागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, म्हणजे प्रेक्षागृह हे कोणत्या आकाराचं असणार आहे, आयताकृती असणार आहे, बरोबर। याची लांबी किती दिलेली आहे, 20 मीटर, आणि रुंदी किती दिलेली आहे, 17 मीटर, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 0.5 मीटर बाजू असलेल्या फरशा। आता 0.5 मीटर बाजू म्हणजे ही जी फरशी आहे ही कशी असणार आहे, चौरसाकृती असणार आहे, बरोबर, 0.5 मीटर। म्हणजे या 0.5 मीटर बाजू असलेल्या फरशा आपल्याला या प्रेक्षागृहामध्ये बसवायचे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर प्रेक्षागृहाचं जे प्रेक्षागृह आहे त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल, आणि त्या क्षेत्रफळाला त्या एका फरशीच्या क्षेत्रफळाने काय करावं लागेल, भागावं लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, एकूण किती फरशा लागतील, म्हणजे फरशांची संख्या या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण एक बघा, फरशांची संख्या बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ, बरोबर।
सभागृह कोणत्या आकाराचं आहे? आयताकृती आहे. त्याची लांबी किती आहे? 20 आणि रुंदी किती आहे? 17. म्हणजे या ठिकाणी 20 गुणिले काय करायचंय? 17. छेद एका फरशीचं क्षेत्रफळ. फरशी चौरसाकृती आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 0.5 या 5 चा काय करावा लागेल? वर्ग करावा लागेल. बरोबर 20 × 17 / आता 0.5 चा वर्ग किती येणार आहे? 5 चा वर्ग 25. बरोबर. आणि एक घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे इथे किती घरानंतर येणार? 1, 2. 0.25. आता आपल्याला हे जे दशांश चिन्ह आहे हे दशांश चिन्ह काय करायचे? काढून टाकायचे. त्यासाठी काय करावं लागेल? दोन घर आपल्याला पुढे सरकावं लागतील. म्हणजे 100 ने काय करावं लागेल? इथे गुणलं तर दोन घर काय होतं? आपण पुढे सरकतो. म्हणून अंशाला सुद्धा काय करायचं? 100 ने गुणायचं. 20 × 17 × 100 छेद आता काय येणार या ठिकाणी? 100 ने गुणल्यामुळे इथे काय येईल? 25. 25 × 25 = 100 बरोबर. वीस × 68 म्हणजेच किती येणार आहे बघा? 0 × 8 = 16 × 7 = 12 × 13 म्हणजे या ठिकाणी फरशांची संख्या आपल्याला किती मिळाली? 1360. फरशांची संख्या किती मिळाली आपल्याला? 1360. विद्यार्थ्यांना याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोन. आता या ठिकाणी पी क्यू आर एस याच्या चारही बाजू कशा आहेत? एकरूप आहेत. समभुज आता यापूर्वी आपण एक पाहिला होता तो कोणता होता? चौरस होता. तो कोणता होता? चौरस. याच्या सुद्धा चारही बाजू कशा असतात? सारख्याच असतात. परंतु समभुज चौकोनामध्ये मात्र काय असतात? कर्ण हे परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे डी वन हा पी आर हा डी वन आहे कर्ण एक आणि क्यू एस हा कर्ण दुसरा आहे. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढलं जातं? तर 1/2 × कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्णांच्या लांबींचा गुणाकार. बरोबर काय येईल? 1/2 कर्ण म्हणजे डायगोनल म्हटलं जातं. म्हणून आपण या ठिकाणी डी वन घेतलं आणि दुसरा कर्ण म्हणून या ठिकाणी डी टू घेतलं. d1 × d2 या ठिकाणी समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? 1/2 कर्णांच्या लांबींचा गुणाकार म्हणजेच 1/2 × d1 × d2 ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यावर आधारित आता उदाहरण पाहूयात. समभुज चौकोनाची एक बाजू बघा. समभुज चौकोनाची एक बाजू 4.1 cm व चौकोनाचा एक कर्ण 1.8 cm. म्हणजे या ठिकाणी एक कर्ण किती दिलेला आहे? 1.8 cm आहे. तर त्या समभुज चौकोनाचं काय करायचंय? आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. आणि हा जो प्रश्न आहे हा 2018 मध्ये विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एका समभुज चौकोनाची एक बाजू दिली आहे. आपण काढूयात. एक समभुज चौकोन काढला. समजा पी क्यू आर एस हा काय आहे?
समभुज चौकोन आहे आणि या समभुज चौकोनाची एक बाजू दिलेली आहे 4.1 सेंटीमीटर आणि एक कर्ण दिलाय. पण कर्ण पहिला जो कर्ण आहे कर्ण एक तो आपण डी वन घेऊयात आणि कर्ण दोन त्याला आपण डी टू म्हणूयात. इथं कर्ण एक किती दिलेला आहे आपल्याला 1.1. तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला डी टू ची पण गरज आहे. मग डी टू माहित आहे का? तर तो काढायचा आहे. तो कसा काढायचा? तर पहिल्यांदा आपण बघा, हा डी वन आहे, डी वन बरोबर 1.8. समभुज चौकोनाचा एक गुणधर्म आहे की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे लंब पण असतात आणि दुभाजक पण असतात. तर दुभाजक असतात पी आर आणि क्यू एस हे दोन्ही परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात. समजा म्हणजे पीओ किती झाला 1.8 निम्मा. पीओ किती झाला 1.8 निम्मा, म्हणजेच किती असेल 0.9 सेंटीमीटर. बरोबर, बाजू आपल्याला माहिती आहे 4.1 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे? एसओ काढायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला एसओ मिळेल तेव्हा आपल्याला क्यू एस म्हणजे दुसरा कर्ण मिळेल. पण हा काढायचा कसा? तर या ठिकाणी काटकोन त्रिकोण पीओएस मध्ये आता पायथागोरसचा जो सिद्धांत आहे त्या ठिकाणी वापरून तुम्ही एसओ काढू शकता. किंवा आणखीन एक की तुम्हाला पायथागोरसचे जे त्रिकुट आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. तर पायथागोरसच्या त्रिकुटाचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो. हे पायथागोरसचं त्रिकुट कोणतं आहे? तर काही ठराविक पायथागोरसचे त्रिकुट आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर इथं पायथागोरस म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत न वापरता आपण पायथागोरसचं जर त्रिकुट आपल्याला माहित असेल तर आपण पटकन या उदाहरण हे उदाहरण सोडवू शकतो. तर पायथागोरसचं त्रिकुट कोणतं आहे? 9, 40, 41. आता आपल्याला इथं पॉइंट मध्ये दिलेला आहे म्हणजेच काय येईल? 0.9, 4.0 आणि 4.1. इथं 0.9 तर आहे, 4.1 पण आहे, म्हणजे नाही काय 4.0. म्हणजे एसओ बरोबर किती आला या ठिकाणी? 4.0 म्हणजेच किती आला? 4. याची दुप्पट म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? दुसरा कर्ण, कर्ण दोन म्हणजे डी टू. हा कसा मिळेल? तर 4 × 2 बरोबर किती येणार आहे? 8 सेंटीमीटर. आता आपल्याला दोन्हीही कर्ण मिळालेले आहेत. मग काय काढायचं आपल्याला? समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद 2 × D1 × D2 म्हणजेच काय येणार आहे? 1/2. डी वन किती आहे? डी वन आहे 1.8/1 × D2 किती आहे? 8. या ठिकाणी अति संक्षिप्त रूप द्यायचं. 2 × 2 = 8. 18 × 72. एक घरानंतर दशांश चिन्ह म्हणून या ठिकाणी 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा पुन्हा एकदा हे उदाहरण 2018 मध्ये विचारलेलं आहे. काय दिलं आणि काय काढायचंय हे जेव्हा माहित असतं तेव्हा आपण दिलेल्याकडून जे काढायचंय त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला समभुज चौकोनाची एक बाजू दिलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी 4.1 सेंटीमीटर घेतलं. कर्ण दिलाय, पी आर हा कर्ण आहे, त्याला डी वन म्हंटल 1.8 सेंटीमीटर.
या ठिकाणी कर्ण पहिला जो आहे त्याला डी वन म्हटलं 1.8 सेंटीमीटर, आणि कर्ण दुसरा आपल्याला माहित नाही तो काढायचा आहे. मग तो काढण्यासाठी आपण या ठिकाणी गुणधर्म वापरला की काटकोन त्रिकोणाचे कर्ण हे परस्परांचे काय असतात, लंबदुभाजक असतात. म्हणून पहिला जो कर्ण आहे त्याचा निम्मा भाग म्हणजे पीओ झाला हा किती आला 0.9 सेंटीमीटर. मग काटकोन त्रिकोण मिळाला आपल्याला पीओ एस, या ठिकाणी आपल्याला एसओ काढायचा आहे. मग एकतर तुम्ही काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकता, किंवा आपल्याला जर पायथागोरसचं त्रिकोट म्हणजे समजा 3, 4, 5 हे कसं आहे, पायथागोरसचं त्रिकोट आहे म्हणजे 5 चा वर्ग 25 आणि 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 16 आणि 9 किती होतात 25, 25 चं वर्गमूळ किती येतं 5. तशा पद्धतीने तुम्हाला काही ठराविक जे त्रिकोट आहेत ते त्रिकोट माहीत पाहिजेत, ते आहे 9, 40, 41. मग इथं आपल्याला पॉइंट मध्ये दिलेलं आहे म्हणून काय केलं आपण 0.9, 4.0, 4.1 म्हणजे एसओ किती मिळाला आपल्याला 4.0 म्हणजे 4 सेंटीमीटर. म्हणजे कर्ण दुसरा त्याची दुप्पट करायची, कर्ण दुसरा डी टू बरोबर 4 गुणिले 2 म्हणजे किती मिळालं 8 सेंटीमीटर. मग आपल्याला डी वन पण मिळाला या ठिकाणी आणि डी टू सुद्धा मिळाला. म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × D1 × D2 बरोबर 1/2 × 1.8/1 × 8/1 2 × 8 = 72 आणि 1 घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथं 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे 7.2. वीस सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णांच्या लांबीचं गुणोत्तर 3/4 आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल, हा प्रश्न 2024 म्हणजे मागच्या वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, समभुज चौकोन ए बी सी डी आणि त्याची काय दिलेली बाजू 20 सेंटीमीटर. ए सी हा काय आहे त्याचा कर्ण आणि बी डी हा सुद्धा काय आहे दुसरा कर्ण आहे. आता आपल्याला काय दिले, कर्णांच्या लांबींचं गुणोत्तर दिले 3/4 म्हणजे पहिल्यांदा आपण समानपट मानू, समानपट एक्स मानू म्हणून कर्णांची लांबी, कर्णांच्या लांबींचं गुणोत्तर, कर्णांच्या लांबींचं गुणोत्तर हे किती दिलेलं आहे 3/4. 3/4 म्हणजेच एक कर्ण काय आला 3x आणि दुसरा कर्ण किती आला D2 हा किती आलेला आहे 4x बरोबर. आता कर्ण ए सी आणि कर्ण बी डी हे ओ मध्ये काय करतात परस्परांना छेदतात. डी वन हा 3x आहे म्हणजे ए ओ हा डी वन घेतला आणि हा जो आहे तो काय असेल डी टू असेल. मग ए ओ किती येईल, ए ओ बरोबर 3x/2. परत इथं गुणधर्म वापरायचा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. डीओ बरोबर किती येणार आहे 4x/2. काटकोन त्रिकोण एओडी मध्ये, काटकोन त्रिकोण एओडी मध्ये पायथागोरस प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार कर्ण कोणता येईल एडी, एडीचा वर्ग बरोबर एओ वर्ग अधिक काय येणार आहे डीओ वर्ग.
एडी किती आहे? 20. 20 चा वर्ग बरोबर एओ आहे 3x2 कंसाचा वर्ग अधिक डीओ आहे 4x2 कंसाचा वर्ग. आता इथं मी अतिसंक्षिप्त रूप मुद्दामच दिलेलं नाहीये, पुढे आपण देणारच आहोत. 20 चा वर्ग 400 बरोबर 3x2 9x2 / 4 अधिक 4x2 16x2 / 4. आता इथं छेद पहा, दोन्ही ठिकाणी काय आहे? 4 आहे, म्हणजे अंशांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, 400 बरोबर 9x2 + 16x2 म्हणजेच किती एक्स वर्ग झाले? 25x2 / 4. आता हे 25 चे 4 जे आहेत त्याचं काय करायचं? पक्षांतर करायचं, म्हणजे डाव्या बाजूला घ्यायचे. 400 × 4/25 बरोबर काय येणार आहे? एक्स वर्ग. आता इथं 400 ला काय करायचं? या 25 नी भागायचं. 25 × 1 = 25 बरं, राहिले किती? 15. 25 × 150 म्हणजे एक्स वर्ग बरोबर किती आलं? 16 × 64. दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ घेतलं तर एक्स ची किंमत किती येणार आहे? 8 येणार आहे. बरोबर, आता या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत मिळाली म्हणजे डी वन आणि डी टू काढता येईल का नाही? काय येईल मग? डी वन बरोबर 3x म्हणजे 3 × 8 = 24 सेंटीमीटर आणि डी टू 4x म्हणजे 4 × 8 = 32 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी मिळाल्या. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद 2 × D1 × D2 म्हणजेच काय येणार आहे? 1/2 × 24/1 / 32/1 2×2 × 4 म्हणजेच काय येणार आहे? 12×32 12×2 = 24 2 × 32 = 36 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय मिळालं आपल्याला? 384 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपण 7 ते 8 या टायमिंग मध्ये पुन्हा भेटूया. गुड नाईट. थांबूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये सुजाता वाहूर मॅडम यांनी अतिशय खूप छान प्रकारे तास घेतलेला आहे. सर्वांच्या शंका निरसन झालेल्या असतील. तर आजच्या क्लासच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना काही डाऊट वगैरे असतील तर त्या संदर्भात मॅडम उद्या त्यांचाच तास आहे, त्या तुम्हाला त्या शंका निरसन करतील. सर्वांना पुढे घटनांसाठी बेस्ट विशेष. पुन्हा भेटूया याच घटकाशी संबंधित दुसऱ्या तासामध्ये. सर्वांना गुड नाईट. धन्यवाद.